नमस्कार, मैं धनराज बंजारी आज इस महफिल ख्याल के चौथे एपिसोड में एक सबके दिल को लगी हुई चुभन, एक ऐसा सवाल जो सबको अपने भीतर अपने गरेबान में झांक कर सोचने को मजबूर कर रहा है, और वो है हाल ही में हुई खुदकुशी। फिल्म स्टार सुशांत सिंह राजपूत ने जो खुदकुशी करी, उसके जो पहलू उभर कर सामने आ रहे हैं, मैं समझता हूँ उस पर बात होना बड़ा लाजमी है, बहुत ज़रूरी है। और लोग इस संदर्भ में जहाँ तहाँ की जितनी जितनी बातें कर रहे हैं, उन सब के भीतर जो एक बॉटम लाइन हो उसको समझना भी बहुत ज़्यादा ज़रूरी है। उसके साथ साथ हमारे किसान भाई जो आए दिन खुदकुशी करके मर रहे हैं, कई पुलिस कर्मी भी हैं, बड़े रैंक से लेकर तो कांस्टेबल तक के सारे अफसर भी हैं जिन्होंने सुसाइड, ये अपने जीवन का अंत करने का रास्ता अपनाया है कभी ना कभी। इन सब का परामर्श लेते हुए आज हम बात करेंगे। बहुत से भाई लोग, हाँ एक ने क्या कहा, अरे साहेब मराठी बोला, हा प्रश्न शेतकरी आणि पोलिसांचा आहे। ओके 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 ओके, चला ठीक आहे, तुमच्या विनंतीला मान, हे आपण मराठीत सुरुवात करूया। सुशांत सिंग हा अभिनेता, एक कलाकार, उत्तम दर्जाचा ॲक्टर, हा सुसाईड का करतो? याच्याकडे पैसा आहे, सुबत्ता आहे, सगळं आहे। आपण जेव्हा पाहतो की त्याच्या सुसाईडमुळे या चंदेरी जगतातली एक काळी बाजू जगासमोर आलेली आहे। हे जे जग आहे चमचमच्या ताऱ्यांचं जग, या चमचमच्या ताऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने काय चालतं त्याची ही बाजू आहे, आणि ती फार वाईट पद्धतीने समोर आलेली आहे जगाच्या। एक फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेला अभिनेता, तो जेव्हा विचार करतो की अरे एक त्याच्या फिल्म एवढ्या चांगल्या आहेत की त्याला कुठंतरी पाहिजे ते गुणात्मक मूल्यांकन न मिळता त्याच्यापेक्षा सबस्टँडर्ड असलेल्या गोष्टीला जेव्हा गुणांकन मिळतं, त्याचं एक हलकंसं दुःख असतं। या दुःखाचा शोध घेताना असं समजतं, एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो की तुंबाळ आणि छिछोरे हे दोन्ही चित्रपट गुली बॉय या चित्रपटापेक्षा कितीतरी सरस आहे। हे कोण म्हणतं? आमच्यासारखा एखादा साधा प्रेक्षक, एक कॉमन माणूस। हो कॉमन माणसाला कोण विचारतं साहेब, कॉमन माणसाचं काय घेऊन बसला, आमचं जजचं पॅनल आहे। अरे पण जजचं पॅनलच तुमचं विकलं गेलेलं असतं, ते पॅनलच याच्यासाठी असतं की तुम्ही म्हणाल त्याला पुरस्कार द्या। आणि अशा वेळी ही काळी बाजू समोर येते आणि त्याचं जे दुःख असतं ते दुःख तुम्हाला पिळवटून टाकणार असतं। अशा अनेक सुसाईडच्या केसेस आहे, फक्त हा सुशांत सिंगचा सुसाईड आहे म्हणून याला महत्व आहे असातला भाग अजिबात समजू नका। तुम्ही व्ही जी सिद्धार्थ, ज्याचा टर्न ओव्हर 5,000 करोडचा होता, सीसीडीचा मालक, त्याचा सुसाईड, कशासाठी या लोकांनी सुसाईड केला असेल? प्रेक्षा मेहता आहे ती टीव्हीची अप्रतिम ऍक्ट्रेस, तिने सुसाईड करताना लिहिलं की माझं गुणात्मक जीवन इथल्या कोंडाळगिरीनी कंपूशाहीनी सिंडिकेटनी उद्ध्वस्त केलेलं आहे। त्या सेंटेन्सला काहीतरी मिनिंग आहे, त्या सेंटेन्सला काहीतरी मिनिंग आहे। जसा रोहित वेमुला म्हणतो की माय बर्थ इज अ फेटल ऍक्सिडेंट, त्या सेंटेन्सला काहीतरी मिनिंग आहे। आम्ही अशी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे, किंबहुना आमचा असा व्यवस्थेवर विश्वास आहे की जी व्यवस्था गुणात्मक दर्जाचं जीवन जगायला मानवाला अनुमती देत नाही। आम्ही ह्युमन राईटच्या खूप गप्पा मारतो, पण दर्जात्मक जीवन त्याच्या गुणात्मक कलागुणानुसार जर त्याला जगायला मिळत नसेल तर त्या जीवनाला अर्थ राहत नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। दिशा सालियन या सुशांतचीच मॅनेजर, तिने सुसाईड केला। भैयूजी महाराजांचा सुसाईड आपल्यासमोर आहे। हिमांशु रॉय, कमिशनर दर्जाचा ATSचा माणूस, त्यांनी सुसाईड केला। विनोद भट ATSमध्ये असताना त्यांनी सुसाईड केला। याचा सुसाईड हा सगळ्या पोलीस खात्यातल्या लोकांच्या मनाला आजही चटका लावून गेलेला आहे। आणि उत्कृष्ट अधिकारी जेव्हा सुसाईड करतो,
हे जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा एक पोलीस अधिकारी म्हणून मी म्हणतो की विनोद भट ही मुंबई पोलिसांच्या कपाळावरची सदा सर्वदा भळभळत वाहत राहणारी जखम आहे. इतका सुंदर ऑफिसर, इतका छान कायदे तज्ञ, कशासाठी आपण ससेमीरा चौकशीचा आणि बाकी सगळ्याचा त्याच्यामागे ओढा लावून त्याला उद्ध्वस्त करायचं जणू ठरवूनच घेतलेलं आहे. आणि असं जेव्हा होतं तिथं अपरिहार्यपणे आपल्याला त्या कंपूशाहीचा विचार करावा लागतो. इतकंच कशाला मन्मथ म्हैसकर हा IAS आई वडीलांचा मुलगा आहे, टीनेज आहे, त्याच्यावरही सुसाईड करायची वेळ. सगळ्या जगाचा परामर्श घेतला तर तुम्हाला सांगतो दर 40 सेकंदाला जगामध्ये एक आत्महत्या होते, एक सुसाईड. कोरोना कुठं राहिला, त्याला केव्हाच मागे टाकलेला आहे. हा मानसिक दृष्टिकोनातून जडलेला आजार आणि तो आजार कोणीतरी तुमच्यावर थोपवतोय. चीनच्या वुहान मधून आला कोरोना म्हणून सगळ्या जगात त्याची भीती पसरली, तसाच या व्यवस्थेनी निर्माण केलेला मोठा विषाणू आहे आत्महत्येचा. आणि आत्महत्येचा विषाणू जेव्हा तुमच्यामध्ये कार्यरत होतो तो तुम्हाला हळूहळू हळूहळू त्या मृत्यूकडे घेऊन जात असतो. शेतकऱ्यांचे मृत्यू बघा कितीतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहेत. एक भली मोठी कंपूशाही या देशामध्ये निर्माण झालेली आहे. कंपूशाहीवरून विषय निघाला म्हणून सांगतो, या भारतामध्ये जो एकेकाळी कृषी प्रधान देश होता, इथे 10,000 एकर 15 एकर 20 एकर अशा छोट्या जमिनीचे शेतकरी आता त्या व्यवस्थेला ठेवायचे नाही. इथे पाहिजे 10,000 एकर 50,000 एकर 1,00,000 एकर शेती असलेला शेतकरी. तो कोण असेल? तो कॉर्पोरेट ऍग्रीकल्चर मधून निर्माण झालेला असेल. या देशामध्ये तुम्हाला कॉर्पोरेट ऍग्रीकल्चर करायचं आहे त्यासाठी एक कंपू एक सिंडिकेट कार्यरत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काही करा थांबत नाही. शेतकरी विरोधी जे कायदे आहे, सिलिंगचा कायदा आहे, इसेन्शियल कमोडिटीचा कायदा आहे, तुमच्या भूमी अधिग्रहणाचा कायदा आहे, हे सगळे कायदे म्हणजे शेतकऱ्यातल्या गळ्यातला मृत्यूचा फास आहे. हा फक्त ओढायची गरज आहे, त्याची आत्महत्या झालीच म्हणून समजा. आणि पॅकेजेस हे जे आहे ना, पॅकेज आहे हे सरळ सरळ जर बोलायचं झालं तर जखम मांडीला आणि मलम सेंडीला अशी या पॅकेजची परिस्थिती आहे. त्याच्या अर्थकारणाचा भाऊ करून आम्ही ते पॅकेज देतो आणि असं सांगतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या. एक तर भरमोठा या कंपोशाईतला ग्रुप आहे मला भेटलेला, ज्यांनी अतिशय म्हणजे इंटेलिजन्स गुप्तवार्तेच्या स्तरावर तो हे शोधत होता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारण काय आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये तो कुठेतरी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही लफडा आहे का, त्याच्या घरात काही कलह आहेत का, त्याच्यावर काही केस झाली आहे का, त्याच्या मुला मुलीच्या लग्नाच्या हिशोबाने काही प्रॉब्लेम झाले आहे का, तो दारू पितो का, हे सगळे कारणं शोधून काढायचे. आणि दोष कोणावर द्यायचा? त्या शेतकऱ्यावर आत्महत्या ज्यांनी केली त्याच्यावर. बाकी व्यवस्थेवर दोष द्यायचा नाही. व्यवस्था आहे ती निपुण आहे, तुमचीच आहे, संवैधानिक मार्गाने केलेली आहे, लोकशाहीची आहे, असं वरून बोलायचं. पण ही व्यवस्था जर कंपूशाहीमध्ये गेली आणि व्यवस्थेवर कंपूशाहीचा पगडा बसला तर त्याचे परिणाम काय होतात याचं सगळ्यात चांगलं दुर्धर उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आज हा प्रश्न महत्वाचा इतका आहे की तासन तास याच्यावर बोललं तरी चालेल, पण कोणी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा खासदार संसदेत नाही आहे. जे काही स्वतःला स्वाभिमानी वगैरे असतील ते ठीक आहे, ते स्वाभिमान कुठेतरी त्यांचा त्या गल्लीकुचामध्येच आहे. त्यांचे प्रश्नच देश पातळीवर जात नाही, कारण जे कोण निवडून जातात ते कुठल्या तरी पक्षाच्या शेंडीला बांधलेले असतात, त्याच्यामुळं ते त्या पक्षाच्या अजेंड्याखाली दबले जातात. कंपूशाही एवढी पॉवरफुल आहे की तुम्ही एकदा त्या कंपूचा भाग झाल्यावर तुम्हाला त्या कंपूशाहीच्या विरुद्ध एक शब्द ब्र शब्द सुद्धा काढायची हिम्मत होत नाही, तशी अनुमतीही नसते. आता हे कंपूशाहीचा सुशांतच्या मृत्यूशी काय संबंध आहे हे जर आपण बघितलं तर विवेक ओबेराय, अरिजित सिंग, ऐश्वर्या राय यांच्यासारखे कितीतरी, यांचं करिअर बर्बाद करणारा कंपू कुठला आहे हे काही सांगायला नको.
भरधाव वेगाने गाडी खाली लोक चिरडून हायकोर्टातून सुटणारे लोक कोण आहे, त्यांच्या पतंगा कोण किती उंच उंच उडवत आहे, हे काही या देशातल्या लोकांपासून लपून राहिलेलं नाही, सगळ्यांना माहित आहे. ही कंपोशही किंबहुना अशा प्रकारे लोकांचं जीवन खंडित करून टाकण्यासाठी, जसं त्यावेळच्या कंपोशाईने तुकारामाचं वय कुंठित करून लोकांना सांगितलं वैकुंठाला गेलेत म्हणून, तसं या ठिकाणी सुद्धा लोकांचं वय कुंठित करून त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे लोक या ठिकाणी आहेत. आणि बोलताना कसं बोलायचं की आत्महत्या काय, त्यानं काय निगडायचं असलं पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, हे मॅनेजमेंट गुरु एवढे झालेले आहे आजकाल, जिकडे बघाल तिकडे मॅनेजमेंट गुरु झालाय. हा, आणि भल्ले लेक्चर झोडते, असाही लेक्चर झोडते का काय विचार नका. म्हणजे सगळा दोष कोणाचा, तर त्या व्यक्तीचा, व्यक्तिनिष्ठ. आम्ही व्यवस्थेवर, व्यवस्थेतल्या कंपूशाहीवर भाष्य करायला घाबरतो, कचरतो, आणि म्हणून या अशा प्रकारच्या सुसाईड जे आहे ते आम्हाला सहन करावे लागतात. भारतापुरतीची परिस्थिती असं नाही, जगभरात जसं मी सांगितलं की 40 सेकंदाला एक सुसाईड होतो, तेव्हा हा प्रश्न आपल्या सगळ्यांनी महत्वाचा आहे. अनेक लोक आता कॉमेंट करतात ते सुशांत सिंग फिल्म स्टार होता म्हणून तुम्ही बोलायला लागले, इकडे रोज लोक मरतात, पोलीस सुसाईड करतात, मजूर सुसाईड करतात, कोरोनाचं लॉकडाऊन झालं तेव्हापासून 81 लोकांचे सुसाईड झालेले आहे, याच्यावर का तुम्ही बोलत नाही. माझ्या बंधूंनो, प्रश्न असा आहे की एखाद्या प्रश्नाला वाचा फुटण्यासाठी एखादी घटना घडावी लागते, आणि ही घटना त्या दृष्टीनं महत्वाची आहे की कोण सुसाईड करतं, त्यापेक्षा तो का सुसाईड होतो, हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं त्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. नेपोटिझम आहे, गॉडफादर लागतो आजकाल, गॉडफादर नसेल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही, आणि तुम्ही बोलायला मज्जाव केलेला आहे. प्रश्न एखादा असतो आपण बोलत नाही. आपण सोसायटीच्या फिलॉसॉफीकडे येताना असं सांगू की आत्महत्या करायला माणूस जेव्हा प्रवृत्त होतो तो काही एका दिवसात एका क्षणी लगेच कारण घडलं आणि झालं, जसं आमच्या जलाल खेड्याची ती केस आहे अरविंद बनसोडची, असे काही सुसाईड होत नाही. सुसाईडची एक फिलॉसॉफी कल सायकोलॉजी आहे, किंवा सायकोलॉजी मधली सुसाईड फिलॉसॉफी असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. ही टप्प्याटप्प्याने घडत असते. सुसाईड करणाऱ्या प्रत्येक माणसाला एक मानसिक आवाका, स्पेस हवा असतो व्यक्त होण्यासाठी, त्याला ते व्यक्त होता येत नाही, म्हणून एक आक्रोश असतो. तो आक्रोश तुम्हाला दिसत नाही, पण तो आक्रोश असा आतून येतो. आणि तुम्हाला उदाहरणच सांगायचं झालं तर पोलीस खात्यातच मी काम केलं, पोलिसाचंच उदाहरण सांगतो. 1986 साली बघा, ज्या घटनेनी भारतीय दंड संहितेतलं 309 हे सुसाईड केल्यानंतर ज्याच्यावर केस रजिस्टर होते ते कलम स्थगित झालेलं आहे, ती केस लक्षपूर्वक आहे का. 1986 साली मारुती श्रीपाल दुब्बल नावाचा एक कॉन्स्टेबल आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या समोर ड्युटीला कंटाळून म्हणा, वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून म्हणा, किंवा अन्य काही प्रॉब्लेमने म्हणा, अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून देतो, सुसाईडचा प्रयत्न करतो. या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल तो जगतो. त्याच्यानंतर त्याच्यावर ही केस होते आणि ही केस जाते सुप्रीम कोर्टापर्यंत. 1986 ला झालेल्या या घटनेची केस 1996 ला जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला आली तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, आणि मला वाटतं ती फिलॉसॉफी ऑफ सुसाइडल सायकोलॉजी म्हणून हे वाक्य आज गृहित धरून चालायला काहीच हरकत नाही. आपण ते वाक्य जर बघितलं तसं आहे की सुसाईड इज द लास्ट क्राय फॉर हेल्प, मदतीसाठी केलेला अगदी शेवटचा आक्रोश म्हणजे आत्महत्या. ज्या जजेसनी हे फाइंडिंग दिलेलं आहे त्यांना सलाम करतो. अतिशय उत्कृष्ट फाइंडिंग आहे. प्रत्येक केसला लागू पडतं, प्रत्येक शेतकऱ्याच्या केसला लागू पडतं, प्रत्येक पोलीसना, प्रत्येक कर्मचाऱ्यांना, प्रत्येक जो कोण घरात म्हणा, बाहेर म्हणा, कुठेतरी व्यथित माणूस जो आत्महत्येस प्रवृत्त होतो, मग तो नट असो सुशांत सिंग सारखा, की IPS अधिकारी असो हिमांशु रॉय सारखा, विनोद भट सारखा,
या लोकांना त्या क्षणी ती जी मदत आहे ती मिळत नाही आणि मदतीसाठीचा तो आक्रोश असतो. सुसाइड इज द लास्ट क्राय, शेवटचा आक्रोश. हा आक्रोश आतमध्ये होत असतो, खूपदा तो तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत नाही. आजूबाजूच्या कोणाला दिसला समजला आणि त्या दृष्टीनं त्यांनी तुमचं जर सांत्वन केलं, तुम्हाला जे हवं आहे एक मानसिक स्पेस, रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो, व्यक्त होण्याची जी एक क्लुप्ती त्या ठिकाणी तुम्हाला हवी असते, ती जर तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिली तर मला वाटतं सुसाईड हा टळू शकतो. सुसाईड टळण्याची त्याहूनही चांगली एक जर आयडिया बघितली तर असं म्हणता येईल की तुमच्याकडे भावनांक आणि बुद्ध्यांक, इक्यू आणि आयक्यू, इमोशनल कोशंट आणि इंटेलिजंट कोशंट, तुमचा बुद्ध्यांक हा नेहमी वरती ठेवा. अनेक सुसाईडची प्रकरणं जे मी तपासली, ज्याचा तपास केला, ज्याच्यामध्ये FIR घेतला, त्या तपासातून माझं असं निष्पन्न झालं की सुसाईड करणारा व्यक्ती इमोशनल कोशंट जे आहे ते पार त्याच्या इंटेलिजंट कोशंटच्या वरती गेलेलं असतं. त्याचा बुद्ध्यांक खाली असतो आणि भावनांक वर गेलेला असतो. तो भावनांक बुद्ध्यांकाच्या ताब्यात खाली राहावा यालाच संतुलन म्हणतात. संतुलन म्हणजे दोन्ही सारखे नसतं. संतुलन या ठिकाणी बुद्ध्यांक हा वर आणि त्याच्या खाली भावनांक, कारण निसर्गाने तशी व्यवस्था केलेली आहे. भावनेचं आगर जे हृदय आहे ते इथं ठेवलेलं आहे आणि बुद्धीचं आगर हे इथं 1.25 फुटाच्या वरती ठेवलंय. निसर्गाने जर हे बुद्धीचं अधिष्ठान वरती ठेवलेलं आहे तर तुमचा बुद्ध्यांक हा श्रेष्ठ आहे. बुद्ध्यांक हा कदाचित तुम्हाला व्यक्त होण्याची बुद्धी देईल, तसा मार्ग सुचवेल. ती व्यक्तता तुम्हाला भावनांकाच्या जबड्यातून तत्क्षणी मुक्त करेल आणि कदाचित त्यावेळी तुमचा सुसाईड टळेल किंवा टळू शकेल. म्हणून हे सुप्रीम कोर्टाच्या त्या एका वाक्याने पोलिसाच्या झालेल्या आहेत सुसाईडमध्ये. आता आमच्या मारुती दुबल त्या हेड कॉन्स्टेबलला कधी कळलंही नसेल आयुष्यात की त्यांनी केलेल्या एका आत्महत्येच्या प्रयत्नामुळे अशा प्रकारे देशपातळीवर ही घटना जाईल आणि भादवीचं कलम 309 हे स्थगित होईल. ही एक फार मोठी घटना त्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगावीशी वाटली. आणि जी कंपूश आहे प्रत्येक ठिकाणी, आम्ही व्यवस्थाच मुळात अशी निर्माण केली आहे. आमच्याकडे एक तर रेसिझम आहे, वर्णव्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारची व्यवस्था प्रस्थापित केलेली आहे की कुटुंब संस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला याचे परिणाम दिसतात की कोण माणूस हा आमच्यापेक्षा शहाणा कसा. विनोद भटकर हेच घडलं. अनेक लोक जे या व्यवस्थेचे कंपूशाहीचे, कोंडाळगिरीचे आणि सिंडिकेटिंगचे बळी आहेत त्यांच्याबद्दल हेच घडलेलं आहे. हा आमच्यापेक्षा शहाणा कसा हा असूच शकत नाही, कारण जात उतरंडीच्या वरच्या थरावर जे लोक विराजमान असतात त्याप्रमाणेच ते येऊन तिथं विराजमान होतात. सगळे IAS घ्या, IPS घ्या, बिरला ते 1-2-3% बाकीचे तुम्हाला दिसतील, बाकी एका विशिष्ट समाजस्थरातून आलेले असतात. तो समाजस्थर त्यांच्यासोबत एक सुप्त अहंकार घेऊन येतो, तो अहंकार ते शेवटपर्यंत सोडत नाही. आणि कॉन्स्टेबल बघा, सैनिक बघा, छोटे मोठे लोक कर्मचारी बघा, हे समाजाच्या खालच्या थरातून आलेले असतात. किंबहुना जात निहाय उतरंडीत जे खालच्या थरावरचे आहे तिथले लोक असतात. ही कंपूशाहीला पोषक आणि कंपूशाहीचं टॉनिक असलेली एक गोष्ट भारतामध्ये अतिशय अघोरी आहे, याचा कुठेतरी साकल्याने विचार झाला पाहिजे. आणि मग दुसऱ्याला कमी लेखणं, त्याला हिडीसपिडीस वागवणं, असे कित्येक IPS अधिकारी आता विराजमान आहे मोठमोठ्या शहरामध्ये. कमिशनर म्हणून मी बघितलेले आहे की त्यांच्या ऑफिस समोर लोकांनी मेसेजेस पाठवून आणि पत्र लिहून सांगितलं की आमचा जर छळ तुम्ही नाही थांबवला तर आम्ही इथे अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करू. पण ह्याच्यातली गंमत काय माहित आहे, कारण व्यवस्था कंपूशाहीच्या हातात असल्यामुळं या प्रत्येक प्रकरणात असं बिंबवलं जातं की तो जो आत्महत्याग्रस्त आहे तो वेडा आहे, तो मेंटली सीक आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामध्ये दुबलच्या वाक्यात सुरू होतं मेंटली इल पोलीस कॉन्स्टेबल. म्हणजे ही कंपूशाही इथपर्यंत यशस्वी होते की ज्यांनी सुसाईडचा प्रयत्न केला तोच सायकोलॉजिकली कमजोर होता, तोच मेंटली डिस्टर्ब होता, आणि त्याच्यामुळे झालंय जणू काही व्यवस्थेचं याच्यात काही घेणं देणं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं कंगना राणावत
सुशांत सिंगच्या आत्महत्येबद्दल आज बोलते सगळीकडे टाहो फोडते, आक्रोश आहे तिच्याही मनामध्ये, तिने ते भोगलेलं आहे. 26/11 हल्ला तेव्हा कपरेड पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून आगाऊ सूचना देण्याचं काय पाप मी केलं ते ज्या पद्धतीनं भोगावं लागलं तो अनुभव आज माझ्या या वाणीतनं कदाचित बाहेर पडतोय. हे भोगलेल्या यातना आहेत आणि म्हणून मला वाटलं की हा विषय घेऊन जावा आणि सांगावं. खोट्या केसेस लावणं, कुठल्याही प्रकरणामध्ये आणलं की त्याला दडपवणं, दौलताबाद करणं, सारखा जज ओपन कोर्टामध्ये ओपनली म्हणाला सगळ्यांच्या समोर की एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी एक खोटी केस कशी रचावी त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे, हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की ह्युमन बीइंग मे बी अ फिजिओलॉजिकल एंटिटी बट फंडामेंटली ह्युमन बीइंग इज अ सायकोलॉजिकल फिनॉमिना. माणूस हा अवयवांचा समूह असेलही कदाचित, पण केवळ अवयवांचा समूह त्याला समजू नका, त्याला भावनाचा स्रोत समजा. माणसाच्या अस्तित्वातून भावना अविरत प्रवाहित होत असतात, नवनिर्मित होत असतात, त्याला भावनांचा स्रोत समजा, तोच त्याचा खरा मानवी दर्जा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही माणसाला भावनाचा स्रोत समजत नाही त्यावेळी आपण त्याच्यावर अन्याय करतो, आपल्या कंपूशाहीचा अहंकार पॅसिफाय करण्यासाठी, आपला इगो जोपासण्यासाठी आपण कोणाला तरी त्याची जागा कशी दाखवून दिली म्हणून खोट्या वल्गना करून मिरवत असतो, असं कृपा करून करू नका. या कंपूशाहीने खूप लोकांचे प्राण घेतलेले आहे. एक प्रकारचा उद्वेग, एक प्रकारची खतखत सगळ्या थरातल्या, समाजाच्या सर्व थरातल्या लोकांमध्ये आज आहे की आम्ही जे काही निम्न दर्जाचं किंवा निकृष्ट दर्जाचं किंवा खालच्या दर्जाचं किंवा मागासवर्गीय दर्जाचं जीवन जगतोय हेच जणू काही पाप आहे. पण खरं जर बघितलं तर जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने आज जगाला जे दाखवून दिलं की आम्ही हे जे जीवन जगतोय हे तुम्ही दरोडेखोर, तुम्ही चोर, तुम्ही बदमाशात, तुम्ही आम्हाला लुटलेलं आहे आणि म्हणून आमच्या नशिबी असं जीवन आलेलं आहे, आणि असं आलं असताना सुद्धा तुम्ही मानसिक भावनिक आमचा छळ असा करणार की आम्हाला इन्सल्ट आणि आम्हाला काय कुठल्या आणि कसं वागवायचं तसं तुम्ही वागवणार, थोडा तरी याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष नोकरी करत असताना जेव्हा मी ज्ञानेश्वरीच्या वाचनाकडे वळलो तेव्हा लोकांच्या लक्षात आलं आणि माझ्याही लक्षात आलं की कुठंतरी एक स्पिरिच्युअल अधिष्ठान आपल्या अस्तित्वाचं पाहिजे. डगमगून जाता कामा नये, हे बोलणं जरी जेवढं सोपं असलं तरी तुम्हाला डगमगून टाकण्याचा जर वेळाच उचलला असेल या कंपूशाहीने तर ते मात्र तुम्हाला संपवल्याशिवाय राहत नाही. नाही तुम्ही सुसाईड केला तर तुम्हाला गोळी घालतील, इतकं प्रचंड या कंपूशाहीचं प्रस्थ वाढलेलं आहे. सुशांत सिंगच्या फिल्म हे जे जगत आहे त्या मृत्यूमुळे हे एक गोष्ट अधोरेखित होते की फिल्म जगतामध्ये काय चालतं, एक दुसऱ्याला संपवण्याचे प्रकार आणि कंपूशाही आणि घराणेशाही त्या घराण्यातून ते आलेले आहे. नवीन टॅलेंट, नवीन माणूस कसा तिकडे प्रवेश करेल हाच एक मोठा प्रश्न आहे आणि त्याला प्रवेश मिळतच नाही, तो संपल्यातच जमाय. आणि हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी कित्येक उदाहरणं आहे. एअरप्लेनमध्ये हिरो लोकांना नटांना धरून बसून रिव्हॉल्वर लावून ठेवलं आणि आणले आणि मला एक नाही कळत पोलीस खात्यात काम केलेलं आहे. या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांचे गँगस्टर्स दाऊद इब्राहिम सारख्या लोकांशी कसे काय संबंध असतात, त्याचे कितीतरी गँगस्टर फिल्म इंडस्ट्री सांभाळायचे, कशासाठी तुम्हाला हे करावं लागतं. तुम्ही कलावंत आहात ना, तुमची कला पेश करताना तुमच्या कलेच्या उगमावर त्या माध्यमावर तुम्ही जगताना मग हा गँगस्टरिझम काय. फिल्म इंडस्ट्रीज इज नथिंग बट अ डेन ऑफ डॉन्स. या गुन्हेगारी टोळ्या झालेल्या आहेत, गँग्स झालेले आहेत. एका गँगचा माणूस तो काय निकृष्ट जरी असला तरी त्याला कुठे कुठे नेऊन, कारण सगळंच तुमच्या हाती, त्याची पब्लिसिटी, त्याचे डायरेक्टर, त्याचे फायनान्सर, कितीतरी अशी उदाहरणं आहेत की इसको अगर हिरो नाही लिया तोही फायनान्स देगा नाही, तो नाही फायनान्सर मिळू शकत, त्याला रोल देत नाही, म्हणजे काय करावं त्या माणसाने. आणि अशा वेळी निसर्गदत्त जर तो कलेचा गुण घेऊन जन्माला आला असेल तर त्याला
ते जगणं आवश्यक वाटतं, त्यासाठी जीव गेला तरी चालेल, तो संघर्ष करायला तयार होतो, पण जेव्हा तो हारतो, कारण कंपुशाची ताकद एवढी मोठी असते, एवढं सगळं विश्वरूप दर्शन त्याला जेव्हा होतं आणि समस्तं झालंय, कंपुशाईच्या अगेन्स्ट मी काहीच करू शकत नाही आणि माझ्या मनातली जी वेदना आहे ती शमवण्यासाठी आता मलाच स्वतःला संपवून टाकलं पाहिजे, तरीही तो शेवटचा एक आक्रोश करत असतो आणि त्या शेवटच्या आक्रोशामध्ये जसं सुजान सिंगनी खूप लोकांना फोन केले, कोणीतरी एकाने समजून घेतलं पाहिजे होतं. महेश भट सारखा माणूस म्हणतो की नाही मला कळत होतं की हा त्या मार्गाने चाललेला आहे. अरे बाबा कळत होतं, बरोबर आहे, यू आर अ ग्रेट फिलॉसॉफर, कळत होतं तुला, अंतर्यामी आहे तू, पण त्याला थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. कोणी म्हणतं नाही त्यावेळी मी तिथं असतो तर हे केलं असतं, कोणी म्हणतं त्यावेळी, पण त्यावेळी त्याच्या फोनवरून काही लोकांना त्यांनी फोन केले, काही लोक त्याच्या अवतीभोवती होते, कुठून तरी त्याला तो एक स्पेसिंग आउटलेट मिळाला पाहिजे होता, तो न मिळाल्यामुळे हा सुसाईड झालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अनुषंगाने मला बोलावंसं वाटलं, पोलीस बांधवांच्या आत्महत्या होतात त्या अनुषंगाने मला बोलावंसं वाटलं, म्हणून हे दोन तीन गोष्टी एकत्र करून आज तुमच्यासमोर येऊन एक छोट्या 15-20 मिनिटात हे बोलून टाकावं, या एका शुद्ध भावनेने मी या ठिकाणी येऊन माझे विचार आणि माझं मत याच्यावरचं व्यक्त केलेलं आहे. तुटकं फुटकं जसं काही आहे, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा, परंतु हे व्यक्त होणं ही काळाची गरज आहे, माझ्या अस्तित्वाची गरज आहे, म्हणून मी व्यक्त झालो आणि आजपर्यंत तुम्ही मला असं व्यक्त व्हायला जिवंत ठेवलं, म्हणून तुमचे मनापासून आभार.